राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णा भाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणले ते तुमचा ऊसाचा खोडवा दाखवा. मित्रांनो, हे असा ऊसाचा खोडवा आहे, असं इकडून सेंद्रिय पद्धतीचं बरं का तुम्हाला सांगितलं. मागून उशिरा जे पाऊस आमच्याकडं पाऊस कमी होता, हे असं हे आता कसा वाढला आहे तुम्हाला दाखवतो. आता मी त्याकडं उभा आहे आणि हे लावण्यात राहणार थोडंसं बघा. ही काढ वाढ आहे बघा. आता हे आपण गुळ काय काढून आणणार आहे त्याचा आणि पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. इतरांना बघा आता आता मध्ये जाऊन बघू आपण, कारण मध्ये बाहेरून थोडंसं हे दिसतंय. उशिरा पिलं फुटलेले आहेत बघा. हे काय काय उंची बघा किती वाढी, 25-30-25 कांडे झाले तू सगळे. एकाड एक काचत केलेली आपण तुम्हाला दाखवली होती. आता जिनिंग कशी झाली दाखवतो तुम्ही. भुसभुशीत एकदम भुसभुशीत आणि ह्याला ठिबकनेच पाणी दिलेले ऊसतोड घेण्याची. कशी जमीन झालेली बघा, अशी एकदम भुरभुरीत हे बाय, एकदम भुसभुशीत जमीन झाली. आणि तिथं पाचच ठेवली होती का आपण, हे डुकऱ्याने केलं बघा. हे उकारलेलं आहे का, हे सगळं डुकऱ्याने उकारलं ना. तर हे सुद्धा डुकऱ्याने उकारले. ह्याच्यात मुंग्या आणखीन बघा. हे मुंग्या बाय, आता हे जर काढ ह्याच्यात मुंग्या सुद्धा नाही का, इतकी जमीन सुपीक झाली बाय. किती हात जाते बघा, हात किती खोल जाते हेवा. लांब पुरी एकदम अशी भुसभुशीत आणि जिथं पासट होती का हे बघा, पासटीची जागा सध्या एकदम अशी भुसभुशीत झाली. ह्या जमिनीत थोडीशी चुनखड ह्या पाहिजे, थोडंसं प्रमाणात आहे चुनखड ह्या पाहिजे. जीवाणू बघा ह्याचे, म्हणजे हे काय बारीक बारीक किडे असेल का, हे किडे हे ते ह्याच्यात लय मोठे झालेत. कुठंही असे कुठंही झालेले भुसभुशीत झाली जमीन. पाचट जे ठेवलं होतं का हे काळं पडे पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो, जमीन सुपीक बनवा, खर्च कमी करा आणि सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवा सगळं पिका. आणि ऊसाला एकदम चांगलं आहे बघा, सेंद्रिय पद्धतीने जर केलं तर. अशा पद्धतीने बघा जमीन झाली आपली, जमीन जीवन ठेवण्याचं काम करतोय बघा. बाकी अशा पद्धतीने आपला ऊस जमला मित्रांनो. तर खोडा ऊस सेंद्रिय पद्धतीचा कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि हे पाचट आहे का, पाचटीचा भुगा आहे ते असा, म्हणजे लय पाचटीचा असा भुगा करायची गरज नाही. ते जसं जसं पाहिजे का पिकाला तसं तसं ते अन्न तयार करते, म्हणजे जीवाणू तयार, खाद्य आपोआप त्याचं तयार होतंय. आणि त्या जीवाणूला जसं पाहिजे का तसं भेटत चलते, जीवाणू वाढत चलते, पटीने वाढत चलते. आपण काय करतो ते एकदाच भुगा करतो आणि एकदाच खायला देत. आता मला सांगा, आपल्या जर दुडीत लय मोठं एकदाच जर लय मोठं भाकरी करून खिल्या, सकाळी बी तेच खा, दुपारी तेच खा, संध्याकाळी बी तेच खावं, जमतंय का? नाही जमत. तसं आपल्याला जीवाणूला सदा टप्प्याटप्प्याने खायला जर दिलं, एकदम न कुजिता न डिकम्पोजर मारता जर दिलं का, जीवाणू वाढतेत, जीवाणू वाढते, जमीन सुपीक बनते आणि कर्ब वाढते, ह्युमस वाढते. तुम्हाला माहिती, ह्युमस जर वाढला सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, ह्युमस वाढणं, बॅक्टेरिया वाढणं. बॅक्टेरिया वाढले की आपल्या जमीन एकदम पहिलवान होती, तंदुरुस्त होती आणि ती जमीन सुपीक बनली की आपण त्या बाकीचं टाकायची गरजच पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तिला हे खाद्य द्यान, त्याच्यातून आपल्याला उत्पन्न वाढला. मला एकच एवढंच सांगायचं मित्रांनो, अशा पद्धतीने सेंद्रिय शेती करा आणि खर्च कमी करा. महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती सोपी सोपी नाही. आता तुम्ही म्हणता मग कशी सोपी, म्हणजे काय माहिती का, सोपी जरी वाटली तरी कष्ट भरपूर आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात थोड्याशा अडचणी येतात. कष्टाला सगळ्याला कष्ट नको वाटायला, सगळं आयतं कसं भेटन, रेडीमेड उतरं आणि सगळं सगळं आयतं. तुम्ही औषधं सांगा आणि लगेच जमीन आम्ही तयार करून लगेच आळी मिळली पाहिजे. तसं कसं होईल, जमिनीला अगोदर तुम्हाला तसं सशक्त बनलं, सशक्त बनली की आपल्या ते रोगकिडी कमी येतात. कमी रोगकिडी आली की आपलं उत्पन्न वाढते, उत्पन्न वाढलं की आपण पैसा भरपूर येते. त्याच्यात हे महत्त्वाचं कारण आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने सेंद्रिय शेती करा. काडी कचरा लगेच कुजू नका, दमादमाने कुजवा
आणि आच्छादन केलं की ते जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला ते उत्पन्न जमिनीचे ही आपलं जीवाणू वाढते, बॅक्टेरिया वाढते. तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामा.